डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली एक मोठी क्रांती केली आणि संपूर्ण देशामध्ये त्यांनी धर्मांतर घडवून आणलं. हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि या घटनेनंतर त्यांनी हा कार्यक्रम त्यांनी नागपूर मुक्कामी केला. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्या दुसऱ्या दिवशी जाहीर केलं की याच्यानंतरचा धर्मांतराचा कार्यक्रम, धर्म स्वीकारण्याचा कार्यक्रम हा मुंबईला रेसकोर्स मैदानावरती होईल. दुर्दैवाने त्याच्या आधीच त्यांचा 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचं महानिर्वाण झालं आणि त्यामुळं हा कार्यक्रम होऊ शकला, त्यांच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या हयातीत तो होऊ शकला नाही. त्यांच्यानंतरच्या कार्यकर्त्यांनी देखील फार धाडस दाखवलं नाही आणि त्यांच्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षाची फळी सांभाळली आणि आंबेडकरीवादी लोकांचं नेतृत्व केलं त्यांना देखील हे धाडस झालं नाही की आपण हा कार्यक्रम करावा आणि बाबासाहेबांची इच्छा पूर्ण करावी. परंतु ज्या वेळेला ह्या गोष्टी चर्चेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या समोर आल्या आणि कार्यकर्त्यांनी त्या आठवले साहेबांच्या लक्षात आणून दिल्या, त्यावेळेला रामदासजी आठवले यांनी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला की बाबासाहेब आंबेडकरांची जी इच्छा होती ती इच्छा आपण पूर्ण करावी. आणि त्यामुळे त्यांनी 16 डिसेंबर या दिवशी मुंबईच्या रेसकोर्स मैदानावरती धर्मांतराचा कार्यक्रम जरी नसला तरी या बाबासाहेब आंबेडकरांना या निमित्तानं आठवण काढायचा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी घेतला. आणि तो कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा एवढा आवडला. तिथं जी गर्दी झालेली होती, प्रचंड मैदान ते होतं, मोठं मैदान होतं, ते प्रचंड मैदान भरलं होतं. आणि कार्यक्रमाला दलाई लामाजींना आम्ही आमंत्रित करण्याच्या प्रयत्नात होतो, दुर्दैवाने त्यांना आमंत्रित करता आलं नाही. परंतु आता दलाई लामा यांनी देखील 1 ऑक्टोबर महिन्याची या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याची तारीख दिलेली आहे आणि त्या दिवशी देखील रेसकोर्स मैदानावरच रामदास आठवले हा दलाई लामांचा देखील कार्यक्रम घडवून आणणार आहे.